मी सुवर्णा जयंत अंकम रवींद्र बाल विद्यानिकेतन चारकोप कांदिवली या शाळेतील इयत्ता 4th वर्गाला शिकवते. डोळे बंद करा आणि डोळ्यासमोर तुमच्या आवडीचा अपूर्णांक आणा आणि तो मोठ्या अक्षरात या कागदावर लिहून काढा. आजच्या पाठात विद्यार्थी अपूर्णांकाची तुलना करायला शिकतात. त्याकरिता विद्यार्थी अपूर्णांकांच्या दृश्यमान स्वरूपातील मांडणीचा उपयोग करतात. त्यावरून समानछेद आणि समान अंश असलेल्या अपूर्णांकांची तुलना कशी करावी हे मुलांना समजते. पहिल्यांदा मुले पूर्ण भागाचे किती भाग केले आहेत याचा विचार करतात, तर दुसऱ्या वेळी अशा प्रत्येक रंगविलेल्या भागाचे माप लक्षात घेतात. आपल्या जोडीदाराने आणि आपण लिहिलेल्या अपूर्णांकाचं नीट निरीक्षण करा. बरं, नीट बघा, यातला कोणता अपूर्णांक लहान आहे आणि कोणता मोठा आहे, तो का लहान आहे, तो का मोठा आहे. एक मोठा तुझ्यामध्ये दोन मोठे तर आता मी तुमच्यापैकी एकेका जोडीला विचारणार आहे, तुझा अपूर्णांक कोणता आहे? 1/3. 1/4. 1/3 हा अंक मोठा आहे आणि 1/4 हा अंक आपण 1/3 मोठा आहे. आणि 1/4 काय आहे? लहान आहे. मग हे तू आता मला सांग, 1/3 मोठा आहे आणि 1/4 लहान आहे, हे तुम्ही कसं ठरवलं? हे दोन्ही अपूर्णांक आहे. मग त्याचं काय केल्यावर तुला कळलं? तुलना. तुझा अपूर्णांक कोणता आहे? 3/4. 7/5. 3/4 हा मोठा आहे आणि 6/5 हा लहान. 3/4 याचे भाग कमी आहेत आणि 6/5 याचे भाग जास्त आहेत, म्हणून 3/4 हा मोठा व 6/5 हा लहान. 1/5. 1/5 हा अपूर्णांक लहान आहे व 1/3 हा अपूर्णांक मोठा आहे. 1/5 चे लकाने जास्त आहे व 1/3 चे लकाने कमी आहे याच्यावरून ठरवते. 3/4. 2/4. कोणता अपूर्णांक लहान आहे आणि कोणता अपूर्णांक मोठा आहे हे सांग बरं. 2/4. 2/4 हा अपूर्णांक मोठा आहे. कोणता अपूर्णांक लहान आहे? 3/4. कसं ठरवलं, हा लहान आहे, हा मोठा आहे? भाग पाडून ठरवलं. ओके, भाग पाडून हे तुम्ही ठरवलं. ठीक आहे, बसा. एकदा का मुलांनी त्यांच्या दोन अपूर्णांकांची तुलना करून त्यापैकी कोणता अपूर्णांक मोठा आहे ह्याचे स्पष्टीकरण दिले की मग मी मुलांना फळ्यावरील अपूर्णांकाच्या जोडीमध्ये काय समानता आहे व काय विविधता आहे हे ओळखण्यास सांगते. त्यातून त्यांना समान छेद आणि समान अंश असलेले दोन प्रकारचे अपूर्णांक असतात हे कळते. जोडी नंबर 1 अंश समान आहेत. जोडी नंबर 3 अंश समान आहे. जोडी नंबर 4 छेद समान आहेत. हे अंश छेद समान असलेले अपूर्णांक आणि अंश समान असलेले अपूर्णांकांची तुलना करणार आहोत आणि ती सुद्धा चित्रातून. हां, एका पूर्ण वस्तूचे मी आता भाग करणार आहे. हे बरोबर झाले का रे भाग? कोण करेल बरं? त्याने किती भाग केले रे? 5 भाग केले. मग किती भाग रंगवणार? किती रंगवणार? अगदी बरोबर. इथे या पूर्ण भागाचे किती भाग पाडायचे? ये बरं, भाग पाड. त्याने बरोबर केलेत का भाग? अगदी बरोबर, शाबाश. आता किती भाग रंगवणार?
पहिल्या अपूर्णांकात किती भाग रंगवलाय तू सांग. एक भाग रंगवलाय. आणि दुसऱ्या अपूर्णांकात किती भाग रंगवलाय? तीन भाग रंगवले. भाग सगळे समान आहेत, भाग सगळे समान आहेत, पण इकडे जास्त भाग रंगवले. म्हणजे कोणता अपूर्णांक मोठा आहे? मग 3/5. जेव्हा समान छेद असतात तेव्हा ज्याचे जास्त भाग रंगवलेले असतात तो मोठा, आणि ज्याचे कमी भाग रंगवलेले असतात तो काय असतो? लहान असतो. आता आपण अंश समान असलेल्या अपूर्णांकाची तुलना करणार आहोत. आता तू यायचंय, तू ये. बरोबर भाग रंगवले ते बरोबर. शाबाश. आता 1/5 याने भाग रंगवले आहे. यातला कोणता भाग लहान दिसतोय सांग बरं. हा भाग काय दिसतोय? हा भाग लहान दिसतोय. अगदी बरोबर. मुलांनो, तुम्हाला ही वर्कशीट दिलेली आहे, त्याचे तीन भाग आहेत. एका भागात अपूर्णांक लिहिलेला आहे. पुढे दिले पद्धत कोणती वापरणार, म्हणजे समान अंश असताना कोण ही पद्धत वापरताय की समान छेद आहेत म्हणून ही पद्धत वापरताय. जे योग्य असेल त्याच्यासमोर या चौकोनात टिक करणार आहात. आणि नंतर मग या आयताचे सांगितलेले तेवढे भाग करणार आहात अपूर्णांकाप्रमाणे. मग रंगवणार आहात, आणि रंगवल्यानंतरच कोणता भाग जास्त रंगवला कोणता कमी रंगवला याच्यावरून तुम्ही काय ठरवणार आहात, कोणता मोठा आणि कोणता लहान, आणि त्याप्रमाणे खूण करायची आहे. वर्कशीटचे तीन मुख्य भाग आहेत. पहिल्या भागात दोन अपूर्णांक दिलेले आहेत. दुसऱ्या भागात तुलना करायच्या पद्धती दिल्या आहेत. तर तिसऱ्या भागात मुलांना अपूर्णांकाचे भाग करून व रंगवून तुलना करण्यासाठी दोन पट्ट्या दिल्या आहेत. अपूर्णांकाची तुलना करतेवेळी मुलांच्या अंश आणि छेदाविषयीच्या अनेक गैरसमजुती असतात, किंवा छेद समान करण्याची पद्धत वापरली तर कोणता अपूर्णांक मोठा आहे हे व्हिज्युअलाइज करायला मुलांना अवघड जाते. मी वापरलेल्या पद्धतीमध्ये मुलं अपूर्णांकाचे दृश्यमान रूप मांडून तुलना करतात, त्यामुळे त्यांच्या अपूर्णांकाविषयीच्या संकल्पना अधिक स्पष्ट होतात.